नमस्कार, मी स्नेहा। दिवाळीच्या रोषणाईमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि सगळीकडे कसा लाईटीचा उजेड आणि फराळाचा सुटलेला खमंग वास। त्यातला दिवाळीचा पहिला फराळ म्हणजे सगळ्यात पहिला फराळ म्हटला की करंजी, आणि करंजी म्हटली की ती दोन प्रकारची असते, एक रव्याची असते आणि एक बेसनच्या पिठाची। ही आमच्या मालवण साईडला खास बेसनच्या पिठाची करंजी करतात, ती पण गोळ टाकून, तुमचा साखरेचा वापर अजिबात नाही। चला पाहूया करंज्याचं साहित्य। आपण 1 किलोच्या करंज्यासाठी साहित्य घेतलंय। मी 1 किलो मैदा घेतलाय आणि त्याच्यासाठी मी हे चवीपुरता मीठ घेतलंय। हे आपण करंज्यांच्या बॉर्डरनी लावणार पाणी। एका काडीला मी कापसाचा बोळा लावलाय, तुम्ही दूधही लावू शकता। त्याच्यानंतर हे मी सारण केलं होतं, ताजं सारण आहे, मस्तपैकी करून ठेवलंय आणि तळण्याकरता तेल। सारणाची रेसिपी मी तुम्हाला दाखवली होती, ती एकदा तुम्ही पुन्हा बघा। चण्याची डाळ 1/2 किलो थोडीशी भाजून त्याचं हे असं बेसन करून घेतलेलं आहे। त्याला हे 1/2 किलो मी सुकं खोबरं घेतलंय, असं बारीक किसून घेतलेलं आहे। 1/2 किलो गूळ घेतलंय मी, चिरून घेतलंय। नंतर हे आपल्याला बेसनच्या पिठामध्ये वाटायचं आहे। काजू आणि बदामाची भरड घेतली आहे मी, तुम्ही अख्खेही घालू शकता करंज्यामध्ये। छोटे टीस्पून 4 मी तीळ घेतले आहेत, हेही आपल्याला भाजून घालायचे आहे। 2 टीस्पून मी चारोळी घेतली आहे, हीही थोडी भाजायची आपल्याला। 1 चमचा खसखस घेतली आहे, भाजून घालायची आहे ही सुद्धा। वेलची आणि सुंठ जायफळ याची पूड आहे। आणि हा 1 वाटी रवा घेतला आहे, तोही आपल्याला थोडासा भाजायचा आहे। बेसन आपण भाजणार नाहीत कारण मी चण्याची डाळ भाजलेली आहे। आता हे आपण करंज्या डीप फ्राय करणार, त्याच्यामध्ये बेसन नाही भाजलं तरी चालेल। फक्त या बेसनमध्ये मी गूळ वाटून दाखवणार आहे। जरासा रवा भाजून घेतो आहे, जरासाच भाजायचा आहे कारण आपण करंज्या डीप फ्राय करणार, त्याच्यात तो भाजला जाईल। नुसत्या रव्याच्याही करंज्या करतात, पण आम्ही मालवणी साईडला बेसनच्या पिठाच्या करंज्या करतात। दिवाळी असो की गणपती असो, त्या करंज्या आमच्याकडे असतातच असतात। जरासा भाजून झालेला आहे। सुकं खोबरं आपण भाजतोय, थोडस लालसर करून घ्यायचंय, जास्त नाही। तुम्हाला सुकं खोबरं हे आपल्या घरी असेल तर किसून नाही घालायचं असेल तर तुम्ही रेडीमेड मिळतं डेसिकेटेड कोकोनट, तेही घालू शकता। चारोळी पण थोडीशी भाजून घेते। पांढरे तीळ घालत आहे, तीळ आपण परतून घेतोय। तुम्ही सफेद तीळ नाही घातले तर काळे तीळ मिळतात बाजारात, तेही घालू शकता। 1 चमचा खसखस आहे, तेही आपण वरवर असे परतून घेतोय। खसखस भाजली की जास्त तरतर तरतर करते, अंदाजेवर मी भाजते। थोडस गूळ घ्यायचंय आपल्याला, 1/2 गूळ 1/2 बेसन करून असं आपल्याला वाटून घ्यायचंय। हे आता आपल्याला वाटायचंय। गूळ चांगलं बेसनमध्ये वाटून गेलेलं आहे बघा। बेसनमध्ये असं गूळ वाटलं की कळणारही नाही की ह्याच्यात गुळाचा खडा आहे, गूळ वाटलेला आहे। डाळीत आपण गूळ वाटल्यामुळे डाळीच्या पिठाची वाढलेली आहे क्वांटिटी। आता आपण याच्यामध्ये रवा घालतोय, रव्यानंतर आपण सुकं खोबरं घालणार आहोत जे भाजलेलं। सगळं घालून घ्यायचंय आपल्याला, खसखस, चारोळी, काजू आणि बदामाची पावडर आणि शेवटला वेलची पावडर, वेलची सुंठ आणि जायफळ वाटून घेतलेली। आता हे चांगलं मिश्रण आपल्याला डवळून घ्यायचं आहे। छानसा सुगंध सुटलेला आहे। तुम्हाला जास्त गोड हवा असेल आणि गोड तुम्हाला आता वाटायला नाही जमलं तर तुम्ही त्याच्यात साखरही ॲड करू शकता, जास्त गोड हवा असेल तर। पण माझ्या प्रमाणाप्रमाणे हे गोड बरोबर झालेले आहे। करंज्या करायच्या आधी तुम्ही खाऊन बघा तुम्हाला किती गोड हवं आहे ते। पिठामध्ये गूळ वाटल्यामुळे गूळ दिसत नाही आणि गुळाचे खडे आपल्याला मोडावेही लागत नाही। असं हे मालवणी पद्धतीचं बेसनच्या पिठाचं सारण माझं तयार झालेलं आहे।
प्रथम आपण थोडंसं तेल ह्याला मोहन म्हणून टाकणार आहोत, त्याची आपण आता सुरुवात करूया. प्रथम आपण गॅस पेटवतोय आणि मोहन घालायचं आहे. त्यांनी जरा मैद्याला क्रिस्पीपणा येतो, खुसखुशीत होतं. मोहन हा शब्द तुम्हाला नवीन नाही आहे. मी पूर्ण एक मोठा चमचा मोहन घेते आहे, एक किलो पिठाला तेवढं पुरे होतं. हा मैदा मी चाळून घेतला आहे, बाजारातून आपण आणलेला असतो तो चाळायचा. आणि आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण मैदा घेऊया परातीमध्ये. हा फक्त आपल्याला थंड पाण्यात मळायचा आहे, बाकी याच्यात काय ॲड नाही करायचं आहे. मीठच टाकायचं आहे आपल्याला, जरा कवरवाला टेस्ट येण्यासाठी मीठ टाकायचं आहे. मोहन आपलं छान तापलं आहे, आता हे मी पिठात ओतते आहे. जे पिठात ओतलं की सारखं असा आवाज येतो आणि बुडबुड्या येतात. परफेक्ट मोहन होतं आपलं हे. थोडंसं निवू द्यायचं आहे, अजून बुडबुड्या येत आहेत, गरम आहे. आपण असं पीठ त्याच्यावर घालूया. छान असं सगळीकडे पिठामध्ये मोहन आपलं कोलसवलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा आहे. आपण नेहमीप्रमाणे पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे, पण थोडंसं येईल सर पातळ. पीठ आपलं मस्त असं मळून झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर त्याला तेल लावा, नाही लावलं तरी चालेल, कारण करंजी आपली डीप फ्राय असते. तेलाचा वापर आपण थोडा कमीच केलेला बरा. आणि हा मळून झाला छान असा की ह्याला जरा ओल्या फडक्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून आता थंडीच्या दिवसात पीठ कसं सुकत जातं. ओळा झालेला आहे, आता ह्याच्यावर आपण कपडा ठेवूया. आणि मी लागेल तेवढा थोडा थोडा असा गोळा घेणार आहे, बाकीच्या पिठावर मी कपडा ठेवणार आहे. असा कपडा ठेवायचा आणि आपल्याला हवं असेल एवढ्या एवढे गोळे घ्यायचे, ज्याचे आपण छोटे गोळे करणार आणि करंजा करायला लागली सुरुवात करणार. लाटून आणि भरून कापून होईपर्यंत आपण इथे तेल तापूया, कारण आपण लागलीच करंजा तळणार आहोत. नाही तळल्या तर त्या सुकल्या जातात, मैदा हा लगेच सुकतो आणि ताट मारून कुठेतरी किनारीला फुटली जाते. तोपर्यंत इथे माझ्या 5-6 करंजा लाटून चिरून कापून होतील. छोटे छोटे आपण गोळे करतोय, मैद्याचे एकदम छोटे गोळे करायचे, कारण पारी आपल्याला पातळ लाटायची आहे. मैद्याची जाड लाटू नये, कारण मैदा हा किती लाटला आणि किती ताणला तरी तो ताणत जातो. 7-8 गोळे करून घेते आहे मी. आता त्या चवड्यावर चांगला गोळा असा मळायचा आहे, जेणेकरून तो प्लेन झाला पाहिजे. पीठ आपण छान मळलंच आहे, तरीसुद्धा मैदा म्हटला की तो सुकत जातो, म्हणून प्रत्येक वेळेला हा गोळा असा मळून प्लेन करून घ्यायचा आहे. आता हा पिठात घालून आपण लाटून घ्यायचा आहे. मी माझ्या ओट्यावरच लाटते, तुम्हाला हवं असेल तर पोलपाट वापरू शकता. जास्त करंजा असल्यावर आपल्याला पोलपाट लागतोच. मी थोडी अशी लांबट लाटणार आहे, जेणेकरून करंजी आपली जास्त मोठी नको. मैदा मी कमीच वापरते लावायला, कारण तेलामध्ये तो पडतो आणि मग करपला जातो तो तेलामध्ये. जसं तुम्हाला जमेल तसं मी कमीच मैद्याचा वापर करते. अशी थोडी लांबट आकाराची मी लाटली आहे, अशी उचलून बघायची आणि मगच आपल्याला ती भरायची आहे. व्यवस्थित अशी ठेवून घ्यायचे, असं हात ठेवून आपल्याला हे सारण भरायचं आहे. वन साईड चमच्याच्या साह्याने असं दाबायचं आहे सारण. आणि जे आपले कण असतात रव्याचे किंवा आपण चारोळी काही टाकलेलं असेल खोबरं वगैरे, ते येऊन कडेला मग करंजी फुटली जाते. म्हणून सारण कधी पण मधोमध नाही भरायचं, एका बाजूला भरायचं, रव्यासारखं पसरत नाही सगळीकडे. वन साईड मी सारण घातलं नाही आहे इथे वरच्या साईडला. इथे मी आता कापसाच्या साह्याने थोडंसं पाणी लावते, दुधाचाही वापर करतात. आणि ही बाजू मी अशी वर करून घट्ट अशी कडा दाबून घेते. कडा व्यवस्थित दाबल्या पाहिजेत. मगाशीच मी सांगितलं आहे तेलामध्ये करंजी आपली फुटली नाही पाहिजे, तेलाचा इद्वास होतो. त्याने चिरण्याच्या साह्याने कापून घ्यायचे. करंजी छान भरलेली असते ही, पाहू शकता तुम्ही. कडेने कुठेही मी ओपन अशी झाली नाही आहे, कशीही तिला हाताळते आहे मी. पहा, मी सांगितलं ना मैदा नंतर असा सुकतो आणि ही जी घडी आहे मग ती खुलली जाते. म्हणून करंजी कधीही तेलात सोडायच्या आधी चेक करायची. आणि लागलीच तळल्या तर आपले फुटायची शक्यता नाही आणि पाळायची पण शक्यता नाही. 4 अशा करंजा माझ्या भरून झाल्यात. आता मी ह्या लागलीच तळून घेते. गॅस मी मंद केलेला आहे, आपण लाटायच्या आधी तेल तापत ठेवलेलं. त्यामध्ये सोडल्यावर छान असा सर आवाज येतो आहे, त्याने समजून जायचं आपलं तेल छान तापलं आहे. कोवळी असतेवेळीच करंजी परतायची आहे. तेल आपलं मस्तच तापलेलं आहे, मी गॅस एकदम बारीक केलेला आहे.
दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि छान अशा आपल्याला बदामी सोनेरी रंगावर भाजायचे आहेत. तेलात गेल्यावर मैदा कसा फुगला आहे, करंजींना चांगले असे बबल्स आले आहेत बघा, मस्त असा गोल्डन आणि बदामी कलर आलेला आहे. आता ह्या आपण काढून घेऊया. तेल असं निथळून घ्यायचं आहे. झाऱ्यामध्ये दोन दोन करंज्या राहतात, तुमच्या जेवढ्या राहतील तेवढ्या, एक राहिली तर एक, पण तेल असं निथळून घ्यायचं आहे. मी गॅस मंदच ठेवली आहे ना, पाहू शकता तुम्ही मस्त क्रिस्पी दिसत आहे. सुगंध तर आलाच आहे, आतल्या सारणाचाही सुगंध येत आहे कारण ते सारण शिजलं जातं जसं आपण तेलात करंजी तळतो. छान अशा बदामी कलर गोल्डनच्या झालेल्या आहेत आणि बघू शकता कसे फुगे आले आहेत आणि झालंय ते खुसखुशीत, आवाज येतोय. मोहन घातल्यामुळे खुसखुशीत झालंय बघा. मी सांगितलं होतं बेसन आपण भाजायचं नाही, आता या बेसनाचा छान सुगंध सुटलाय, तुम्ही कराल तेव्हा कळेलच तुम्हाला, म्हणून आपण बेसन भाजलं नाही कारण ही करंजी मंद आचर चढल्याने ते बेसन भाजलं जातं आतलं. अशा ह्या माझ्या खुसखुशीत आणि मस्त भरीव करंजा चण्याच्या पिठाच्या खास मालवणी पद्धतीत तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करून पहा आणि मला कळवा कमेंटमध्ये कशा झाल्या बेसनच्या पिठाच्या करंजा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.